होत्या. अनेक वेळा असं होतं की गुणमेलनाचा जो चार्ट आहे त्याप्रमाणे किंवा कम्प्युटरवर जे तुम्ही गुणमेलन तपासता त्या ठिकाणी मे बी 2-4% गुण जुळले असतील, ते नको म्हणत असतील, पण दोघांचे पत्रिकाचं ग्रहमेलन बघितल्यानंतर मला जर अशुरिटी झाली की 100% वैवाहिक जीवन सक्सेस होणार आहे, डोळे झाकून करा, केल्यानंतर काय होणार नाही यात काय डाऊटच नाही. जी पत्रिका आहे त्या मुद्द्यावर मी बोलतो आहे. त्यामुळं फक्त कम्प्युटराईज ह्याच्यावर प्लीज जाऊ नका. जे काही कम्प्युटर इंजिनियर आहेत की ज्या शिकलेले सवरलेले मुलं मुली आहेत की जे आय टी प्रोफेशनमध्ये ऑल वर्ल्डमध्ये कुठेही काम करणारे लोकं असतात, त्यांच्याकडे एक्सपर्ट ब्राह्मणांचा अभाव असतो. ताबडतोब कम्प्युटरला जे मिळालं सॉफ्टवेअर, येस, कम्प्युटरनं सांगितलं म्हणजे लग्न करायला हरकत नाही असा अर्थ होत नाही. कारण ज्या माणसानं ते तयार केलेलं आहे त्याचं सॉफ्टवेअर एवढं त्याचं मजबूत नॉलेज नाही का पंचांगाचा आधार घेऊन तयार केलेलं आहे, ते लिमिटेड नॉलेज आहे. माझं जे आहे 27 वर्षाचं नॉलेज आहे ते बघितलं मला कळतं की एखादी मुलगीला मुलगा हा योग्य आहे की नाही. त्यानंतर मी जे म्हणत असं केलं तर बिंदा यामध्ये वैशिष्ट्य काय की माझं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असते वैवाहिक जीवन येस किंवा नो म्हणण्याचं. आणि अनेक लोकांना असं वाटत असेल पंडितजींना आजपर्यंत 10 पत्रिका पडल्या, पंडितजींनी 10च्या 10 नाकारल्या किंवा राग मानून घेऊ नका. लक्षात तुमच्या मुला मुलीचं जे जीवन असते ते माझ्या हातात असल्यामुळं प्रत्येक ज्योतिषाचं ब्राह्मणाचं कर्तव्य असतं की तिथं गडबडीन हां बिंदास करा एवढे गुण जुळतात असं म्हणण्यात काही अर्थ नाही. दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. कारण तुम्ही एका कपलचं आयुष्य डिझाईन करत असता, तुमच्या यसवर 2 संसार एकत्र येणार असतात, तेव्हा तुम्ही अतिशय काळजीपूर्वक आणि विचार करून निर्णय घेणं अतिशय गरजेचं असतं.